दादूस चॅनल सबस्क्राईब केलंच नाही, मग बेगीन कशी बाजूची घंटी बी वाजू? हा एकविरा देला देव खंडेला वंदन करू. मी दुर्गेश भाई तुम्हाला सर्वांचं आपल्या मी ऐकवेमध्ये अतिशय मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, काही दिवसापासून नाही तर काही महिन्यापासून यूट्यूबवरती जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करायचो तेव्हा यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये मला एक रिक्वेस्ट नेहमी असायची, दादूस सोड्यामध्ये एखादी रेसिपी होऊन जाऊ दे, किंवा सोड्यामध्ये कोणती तरी अशी चमचमीत झणझणीत अशी रेसिपी असेल तर नक्की शेअर करा. तर मित्रांनो, आजच्या रेसिपीमध्ये आपण पाहणार आहोत मस्तपैकी झणझणीत असे मसालेदार सोडे. चला पटकन आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ काय काय साहित्य ते पाहून घेऊया. आजच्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आहे 200 ग्रॅम सोडे, 1 कांदा पातळ चिरलेला, 2.5 चमचे ठेचलेला आला लसूण, 2 लहान टोमॅटो बारीक चिरलेले, 3 कोकम पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, 1/2 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1/2 वाटी ओल्या नारळाचे काप, 1/2 वाटी भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचे काप, 1 चमचा हळद, 2.5 चमचे सिक्रेट कोळी मसाला आणि चवीनुसार मीठ. कृतीला सुरुवात करण्याअगोदर मी फक्त तुमचा थोडासा टाइम इथे घेणार आहे, कारण कोणतीही रेसिपी करण्याअगोदर त्या रेसिपीबाबतची थोडीफार इन्फॉर्मेशन आपल्याला असावी, थोडीफार माहिती असायला हवी. नाही म्हणजे बघा ना, आता माझ्याकडे तर मस्त की टॉप क्वालिटीचे सोडे आलेले आहेत, किंवा तुमच्याकडे देखील असतील, किंवा काही जणांकडे असतीलही, पण थोडी मला शंका आहे की हे नक्कीच खरेखुरे सोडे आहेत का की भेसळयुक्त आहेत. अगोदर ते तपासून घ्या, पण ते तपासण्याअगोदर तुम्हाला ते मुळात तपासता आलेही पाहिजे ना, म्हणजे भेसळयुक्त सोडे कोणते, ओरिजिनल सोडे कोणते, किंवा डुप्लिकेट सोडे कोणते हे चेक करता आलं पाहिजे. काळजी करू नका, या संपूर्ण विषयावरती मी एक स्पेशल व्हिडिओ तयार केला होता की म्हणजे आपण बाजारात गेल्याच्यानंतर खरेखुरे सोडे कसे ओळखू शकतो, डुप्लिकेट सोडे कसे ओळखू शकतो, त्याच्यानंतर काही भेसळयुक्त सोडे असतात ते कसे ओळखू शकतो, सोड्यांमध्ये भेसळ केली कशी जाते, या सर्वांविषयावरती एक मस्तपैकी स्पेशल मी एक व्हिडिओ तयार केला होता, तुम्ही पाहिलाही असेल. पण माझ्या नवीन मित्रांनी जर पाहिला नसेल तर काळजी करू नका, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या मी व्हिडिओची लिंकसुद्धा दिलेली आहे, वेळ काढून हा व्हिडिओ पाहून घ्या. म्हणजे कधीही तुम्ही बाजारात गेले तर सोडे घेताना तुमची जी काय फसवणूक आहे ती थांबेल. चला मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात आपण वाटण्यापासून तयार करणार आहोत. मी इथे कढईमध्ये मस्त की 3 टेबलस्पून ऑइल टाकून मस्त की चांगलं तापवून घेतलेलं आहे, आणि यामध्ये आपण सर्वात पहिला हा पातळ चिरलेला कांदा जो आहे तो आपण चांगला टाकून ह्याला मस्त की तांबूस रंगापर्यंत परतून घेणार आहोत. सोबत ओलं खोबरंही टाकून घेऊया, परतून घ्यायचं आहे. चला आपलं कांदा आणि खोबरं चांगला परतून झालेलं आहे, कांद्यालासुद्धा छान मस्त की तांबूस गोल्डन कलर चढलेला आहे. गॅस बंद करूया आणि या मिश्रणाला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर आपण वाटायला सुरुवात करणार आहोत. चला आपलं कांदा आणि खोबऱ्याचं मिश्रणसुद्धा मस्त की थंड झालेलं आहे, त्याला मी पाट्यावरती काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यासोबत आपले काही जे बाकीचे साहित्य आहेत तेसुद्धा जातील. भाजलेलं सुकं खोबरं, हिरवी मिरची आता छान आपल्याला वाटून घ्यायचं आहे. चला आपलं वाटण मस्त की रेडी झालेलं आहे, त्याला मी एका छान बाउलमध्ये काढून घेतो. आता मी आपली मगाशीच कढई घेतली आणि तिला चांगलं तापवून घेतलेलं आहे, यामध्ये जाईल साधारण 4 टेबलस्पून ऑइल. तेल छान तापल्याच्यानंतर यामध्ये आलं लसणाची फोडणी हलकी परतून घ्यायची आहे. आलं लसूण हलकं परतून झाल्याच्यानंतर यामध्ये जातील टोमॅटो, हे देखील चांगले मेल्ट करून घ्यायचे आहेत. टोमॅटोसुद्धा आपले चांगले मेल्ट झालेले आहेत. आता यामध्ये आपण हे जे आपण तयार केलेलं वाटण आहे
हे घालून घेऊया. त्यानंतर यात जाईल हळद, त्यानंतर आपला सिक्रेट कोळी मसाला, संपूर्ण मिश्रण चांगलं परतून घ्यायचं आहे. या वाटणातून पूर्ण तेल सेपरेट झालं पाहिजे, तोपर्यंत आपण याला सतत परतत राहणार आहोत. वाटणातून तेल बाजूला होईपर्यंत परतणं ह्याचे दोन कारण आहेत. एक तर त्या वाटणातलं पूर्ण मॉइश्चर, जे काय वॉटर कंटेंट आहे, ते पूर्णपणे निघून जाईल. आणि दुसरं कारण म्हणजे वाटण हे चांगलं शिजून येतं. त्याच्याने काय होतं की जर वाटण जर कच्चं राहिलं तर ते खाताना पूर्ण जो कच्च्या वाटणाचा जो फ्लेवर आहे तो लगेच जाणवतो. त्याच्यामुळे परतूनच घेताना जर वाटण शिजवलं तर ते अतिउत्तम. आता तुम्ही पाहू शकता या वाटणातून पूर्णपणे तेल बाजूला व्हायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये आपण हे जे सोडे आहेत हे आपण घालून घेऊया. चांगलं एक्झिव करायचं आहे. सोबतच आपण ह्या कोकमाच्या पाकळ्यासुद्धा घालून घेऊया. मिक्स करायचं आहे. सोडे मी हे अगोदर चांगले क्लीन करून घेतले होते. आता सोडे म्हणा किंवा कोणतीही सुकी मासळी म्हणा, क्लीन कशी करायची हे तर सर्वांना माहितीच आहे. पण माझे जे काय आता नवीन मित्र झालेले आहेत या चॅनलवरती, त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा सांगतो, सुकी मासळी ही भर उन्हामध्ये काँक्रीटच्या ज्या सरफेसवरती सुकवली जात असताना बरीचशी डस्ट असते आजूबाजूची, ती सतत उडत असते. तर त्याच्यामुळे एका भांड्यामध्ये, एका पातेल्यामध्ये कोमट पाणी करायचं आहे. जास्त उकळून नाही घ्यायचं, फक्त एक मिनटावर चांगलं गरम करायचं आहे. आणि कोमट पाण्यामध्ये ही जी काही सुके मासळी आहे, सोडे म्हणा किंवा कोणतेही, जर जवळा आणि करंदी वगैरे असतील, बोंबील वगैरे असेल, ते जास्तीत जास्त 2 मिनटं तुम्ही त्या पाण्यामध्ये मुरवत ठेवा. त्या पाण्यामध्ये मुरवत ठेवा म्हणजे भिजवत ठेवा काही म्हणताना. त्याच्याने काय होईल की तळाला पूर्ण जी डस्ट आहे ती खालती बसेल. आणि त्याच्यानंतर एका साध्या पाण्याने पुन्हा त्याला क्लीन करून घ्यायचं आहे. आणि जर सोडे जर तुम्ही यूज करत असाल तर सोड्यांना जास्तीत जास्त 15 मिनटे तुम्हाला यामध्ये मुरवत ठेवायचं आहे. कारण का सुके बोंबील म्हणा, करंदी म्हणा किंवा जवला वगैरे म्हणा, हे नाजूक आहेत. हे तुम्ही 2 मिनटं जरी पाण्यामध्ये भिजवत ठेवलं तरी एकदम मस्त सॉफ्ट होतात. पण सोडे हे त्या मनाने हार्ड असतात, त्याच्यामुळे तुम्ही 15 मिनटं त्याला पाण्यामध्ये ठेवा. ते चांगले क्लीन पण होतील, म्हणजे त्याची जी काही डस्ट आहे त्यांच्यावरची ती तळाला पण जमा होईल आणि थोडे हलके सॉफ्ट पण होतील, म्हणजे शिजायला लवकर होतील ते. तर अशा पद्धतीने हे सोडे आहेत हे क्लीन करून घ्यायचे, म्हणजे कोणतीही सुकी मासळी. जर तुम्हाला सविस्तर व्हिडिओ बघत असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरचा सुका जवळ्याचा किंवा सुक्या बोंबलाचा व्हिडिओ तुम्ही पहा, म्हणजे त्याला जर पाहिलं तर तुम्हाला समजेल की एक्झॅक्टली कशी सुकी मासळी आहे ती क्लीन करता येईल. आता हे सोडे आहेत हे चांगले मसाल्यामध्ये मिक्स झालेले आहेत. आता यामध्ये जाईल हलकसं पाणी. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि एवढा काही आपल्याला रस्सा ठेवायचा नाही आहे, चांगला आटवून घ्यायचं आहे. म्हणजे सोडे कसे जरा एकदम गडगडीत पण दिसले पाहिजे. आणि हो, टोमॅटो आणि कोकम ॲड करताना थोडीशी काळजी घ्यायची इथे. कारण का टोमॅटो तर थोडे सॉफ्ट आंबटच असतात आणि त्याच्यानंतर कोकम हे त्याहून शार्प असतात. जर या दोन्ही वस्तू जर जास्त प्रमाणामध्ये गेल्या तर जेव्हा तुम्ही सोडे एन्जॉय कराल, म्हणजे ते खायला सुरुवात कराल, तर त्याचा हा जो आंबटपण आहे तो लगेच जाणवेल आणि त्याची पूर्ण मजा आहे ना ती निघून जाईल. तर तसं काय आपल्याला होऊ द्यायचं नाही आहे. या डिशची खरी मजा मी तुम्हाला सांगतो,
थोडी चटपट आहेत, त्याच्यानंतर थोडी झणझण आहेत, आणि मेन म्हणजे ह्या सोड्याचा जो सुग्रास आहे ना तो पूर्णपणे मुखामध्ये दरवळला पाहिजे. आणि हे सगळं जर का जुळून आलं ना तर तुमची डिश ही एक नंबर, म्हणजे अप्रतिम होईल, यात काही शंकाच नाही. सोड्यासंबंधित तशी आपण संपूर्ण माहिती मिळवलेलीच आहे, म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आणि मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा. आता चांगल्या प्रतीचे सोडे कुठे मिळतील हा देखील तुम्हाला प्रश्न पडला असेल ना. चला चला तर मग आपण आता मुंबईपासूनच सुरुवात करूया. जर मुंबईमध्ये असाल तुम्ही तर मुंबईत अंधेरी येथील मरुळ बाजारामध्ये तुम्हाला चांगल्या प्रतीचे सोडे आहेत, म्हणजे कोणतेही सुके मासळी तुम्हाला मिळेल, तिकडे सोडे देखील उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर मालाड येथील सोमवार बाजारामध्ये मिळतील, मीरा भाईंदर येथील उत्तन कोळीवाड्यामध्ये तुम्हाला मिळतील, वसईमध्ये पापडीला, त्याच्यानंतर विरार मार्केट, कल्याण मार्केट, त्याच्यानंतर आपण थोडं कोकणपट्ट्याकडे जर आलो तर अलिबाग येथील, म्हणजे अलिबागचा जो एसटी स्टँड आहे म्हणजे बस डेपो आहे, त्याच्या 2 मिनिटावरती असलेला ओल्या मासळीचा जो बाजार आहे त्याच्याच बाजूला लागून सुक्या मासळीचा देखील बाजार भरतो, तिकडेसुद्धा हे तुम्हाला चांगल्या प्रतीचे सोडे मिळतील. त्याच्यानंतर एकदरा कोळीवाडा म्हणजे मुरुडला जर आपण गेलो तर एकदरा कोळीवाडा आहे, तिकडे तुम्हाला हे सोडे चांगले मिळतील. त्याच्यानंतर मुरुडच्याच बीचवरती लागून काही कोळी महिला बसतात, त्यांच्याकडेसुद्धा हे तुम्हाला चांगल्या प्रतीचे सोडे मिळतील. थोडंसं आपण मागे जर आलो तर रेवदंडा कोळीवाडा लागतो, तिकडे तुम्हाला हे चांगल्या प्रतीचे सोडे मिळतील. थोडं आपण पुढे गेलो तर चिपळूण येते, म्हणजे परशुराम घाट जर उतरला तर राईट साईडला, म्हणजे उतरल्याच एक छोटं गाव लागतं, तिकडे तुम्हाला हे चांगल्या प्रतीचे सोडे मिळतील. थोडं पुढे गेलो तर गुहागर आहे, गुहागरलासुद्धा मिळतील. त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात जिथून जिथून मासळी सप्लाय होते, ओळी मासळीची सप्लाय होते, म्हणजे असं ठिकाण आहे जे दापोली येथील हर्णे बंदर, हर्णे बंदरलासुद्धा तुम्हाला चांगल्या प्रतीचे सोडे मिळतील. आणि ओली मासळी तर एकदम सर्रास माझा हे सर्वात आवडतं मासळी बाजार आहे, तिकडेसुद्धा तुम्हाला हे चांगल्या प्रतीचे सोडे मिळतील. आता बघा तुमच्याजवळ कोणकोणती जवळची ठिकाणं आहेत, पटकन जा आणि मस्त आहे की ताजे ताजे, म्हणजे ताजे म्हणजे ते सुकवलेलेच असतात, पण ताजा सीझन हा कोणता, म्हणजे पावसाळ्याची थोडी एंडिंग सुरुवात, सॉरी एंडिंग बोलते मी, सुरुवात झाली की म्हणजे उन्हाळ्याला आपण मासळी सुकवायला घेतो, आणि सुरुवातीचे जे 1-2 महिने आहेत त्यावेळेला तुम्हाला हे ताजे सोडे आहेत ते मिळतील. आणि साधारणतः पावसाळा संपल्याच्या नंतर ऑक्टोबर नोव्हेंबरला थोडेसे ते लाल पडायला सुरुवात होते, तर त्यावेळेला थोडं शक्यतो घेऊ नका. साधारण जर घ्यायचे असेल तर पावसाळ्यातले पहिले जे 1-2 महिने आहेत तेव्हा तुम्ही घ्या, मस्त एक नंबर सोडे मिळतील. आता मित्रांनो, या सोड्यानं आपल्याला मस्त की 20-25 मिनटं स्लो गॅसवरती चांगला असंच शिजवून घ्यायचा आहे, त्यानंतर आपले मसालेदार झणझणीत सोडे हे पूर्णपणे तयार असतील. वा जाम बारी मसाला तुम्ही आता पाहू शकता, एकदम मस्तपैकी घट्ट झालेला आहे, आणि अशा सरने आपल्या मसालेदार झणझणीत सोडे हे एकदम रेडी आहेत. गॅस बंद करून घेऊया. आणि हो, हा जो काही 20-25 मिनटामधला जो मधला कालावधी आहे त्या दरम्यान थोडं 5-5 मिनटांनी परतूनसुद्धा घ्या, नाहीतर तर तुम्ही म्हणाल की दादूसनी मस्त की सलग 25 मिनटं आम्हाला कुक करायला सांगितलं, शिजवायला सांगितलं, तर आम्ही मस्त की 25 मिनटं शिजवून घेऊ, तर तसं काय करू नका. त्याने काय होईल की जे सोडे आहेत ते खालती तळाला बसतील आणि खालचं जे आवरण आहे ते लागण्याचीसुद्धा शक्यता आहे, तर तसं काय करू नका, 5-5 मिनटांनी थोडं परतूनही घ्या, मस्त की चांगले ते एकजीवसुद्धा होतील आणि चांगले ते सर्व बाजूनी शिजतीलही. जाम बारी ना. आता ही डिश तुम्ही पावसाळ्यात खा, हिवाळ्यात खा किंवा 12 महिने खा, खाण्यासाठी जन्म आपुला, खरं खाऊयात तोच ज्याला कोणत्याही मुहूर्ताची गरज लागत नाही, बरोबर ना. आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा, आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आजच्या रेसिपीवरती आपण मित्रांनो इथेच थांबणार आहोत, पण अशीच एक सुंदर रेसिपी घेऊन मी पुन्हा तुमच्या व्हिडिओला धमाल करायला लवकरच येणार आहे. तोपर्यंत तुम्ही आजची रेसिपी ट्राय करायची आहे, रेसिपी ट्राय करून झाल्याच्यानंतर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली खाली कमेंट बॉक्समध्ये कळवायलासुद्धा विसरू नका. आता मी ऐकलं तुम्ही फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम या सोशल साईटवरतीसुद्धा फॉलो करू शकता. अशा छान रेसिपीसाठी आता व्हिजिट करा स्क्रीनवर आलेल्या वेबसाईटवरती. असाच एक सुंदर आणि छान व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया. धन्यवाद.